शेतकऱ्यांना हतबल होऊ नका तूर खरेदी केंद्र बंद असेल तर सरळ मला फोन करा असं आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आदेशाची गरज नाही सर्वत्र तूर खरेदी केंद्र सुरू आहे जरी शेतकऱ्यांना काही अडचण असेल तर त्यांनी थेट मला फोन करा मी स्वतः त्यांच्या शंकाचं निरसन करेन असं आश्वासन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची तूर एकतीस मे पर्यंत खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिली खरी मात्र तूर खरेदीचा सरकारी आदेश राज्यातल्या बहुतांश बाजार समित्यांना मिळालेलाच नाही त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीची खरेदी अद्याप बंदच आहे वाशिममध्ये सकाळपासून शेतकरी पाच ते सहा ट्रक तूर घेऊन बाजार समिती बाहेर उभे आहेत मात्र सरकारी आदेश न मिळाल्यानं तुरीची खरेदी होऊ शकलेली नाही यवतमाळ बाजार समितीतही हीच स्थिती पाहायला मिळतीये त्यामुळं सरकारचा हा आदेश फक्त घोषणांपुरताच आहे का असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागला आहे